नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचं 1 वाजलेत. आतापर्यंतच्या काही महत्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. काँग्रेसचे नेते सॅम पेत्रोदा यांनी एअर स्ट्राईकवर वादग्रस्त वक्तव्य केलं. पुलवामा सारखे हल्ले होतच असतात, पण त्यामुळे पाकवर हल्ला करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुलवामा हल्ल्यावर त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती आयतं गोलीतच मिळणार आहे. यावेळी काही लोकांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला कशी देणार, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. I don't know enough about the attacks. Okay, attacks happen all the time. Attack happened during what was this Mumbai Taj Hotel and Oberoi Hotel. Okay, I mean, we could have then reacted and just send our planes, but that's not the right approach, according to me. That's not how you deal with world. Okay, because 8 people come and do something, you don't jump on the entire nation. It doesn't work that way. Okay. It's naive to assume that just because some people came here and attacked, every citizen of that nation is to be blamed. पुलवामा सारखे हल्ले होतच असतात, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या सॅम पेत्रोदांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून जोरदार निशाणा साधलाय. सगळ्यात विश्वासू सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षा दलाचा अपमान करत काँग्रेसच्या वतीनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्याला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसच्या शाही घराणेशाहीच्या दलालांनी जे देशाला आधीपासूनच माहिती आहे की काँग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचं नव्हतं, ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधलेला आहे. तर सॅम पेत्रोदांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या पळपुट या धोरणामुळेच देशावर हल्ले झाल्याची टीका नक्वी यांनी केली. देखिए, हमें जो है वो ताज्जुब तभी हो रहा था कि जब चोट पाकिस्तान और आतंकवादियों को लग रही थी और चीख कांग्रेस की निकल रही थी, तभी लग रहा था कि ये क्या हो रहा है. अब बात धीरे धीरे खुल रही है. वो भी कह रहे हैं कि ये जो है वो जब 26/11 हुआ था तो हमारे सैकड़ों बेगुनाह मारे गए थे, लेकिन हमने तो कुछ नहीं किया, तो ऐसे ही आपको करना चाहिए था. मुझे लगता है जो उनकी राष्ट्रीय सुरक्षा पर पिलपिली नीति थी, राष्ट्रीय सुरक्षा पर जो घुटना टेकू नीति थी, उस नीति को वो चाहते हैं कि मोदी जी भी आगे बढ़ाते. तो भैया, ये मोदी जी का जो है वो खून में ये नहीं है. मोदी जी अगर देश के सम्मान, देश के स्वाभिमान, देश की गरिमा पर कोई बात आएगी, आंच आएगी, तो उसको मुंह तोड़ जवाब देंगे. वादग्रस्त वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर पेत्रोदा यांनी सर्वसारव केले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लेकिन आपने सरकार की मंशा पे सवाल उठाया कि जिस तरह से आपने कहा, कोई सवाल क्यों सवाल नहीं उठा सकते भाई. What is the problem in raising a question? I don't understand the confusion. I don't understand why everybody is so excited. As a citizen in democracy, discussion, dialogue, debate, discourse is a way of life.